न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज। गोदावरी डावा आणि उजव्या कालव्यावरील शेती सिंचन क्षेत्र मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले। पिण्याच्या पाण्यालाही त्याची झळ बसली आहे। असे असताना सध्याचे आमदार आशुतोष काळे यांच्याच कार्यकाळात माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून येवला तालुक्यातील 40 गावांना पिण्याच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी 2.68 दशलक्ष घनफूट पाणी हे दारणा धरणातून मंजूर करण्यात आले। मग त्यावर आमदार गप्प का आहेत, ते आपल्या तालुक्याचे प्रतिनिधित्व करत आहेत। मग त्यांनी शेतकऱ्यांच्या शेती सिंचनाचा का विचार केला नाही? येवला तालुक्यातील त्या 40 गावांना पिण्यासाठी पाणी देण्यास आमचा विरोध नाही, मात्र येथील शेतकऱ्यांना तहानलेले ठेवून त्यांनी गोदावरी कालव्याचे पाणी पळवण्याचा घर घातलाय। येवला तालुक्यास पालखेड धरण समूह कार्यक्षेत्र असताना त्यांनी त्या 40 गावांना पालखेड प्रकल्पातून पाणी मंजूर करावयास पाहिजे होते। दारणा धरणातून पाणी मंजूर होताना आमदार आशुतोष काळे यांनी त्याबाबत जाहीर भूमिका का घेतली नाही, असा सवाल भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहकार महर्षी शंकरराव कोले कारखाना कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे। पत्रकार परिषदेमध्ये अशी माहिती मिळाली, कोपरगाव तालुक्याच्या जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न चालू आहे, यासाठी दारणा धरणेतून नांदूर मधमेश्वर धरणेतून येवला तालुका येथील प्रादेशिक पाणी पुरवठा राजापूर ममदापूर या 40 गावांना पाणी देण्याचा जो निर्णय झालेला या सरकारने, या सरकारच्या बद्दल आणि या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीबद्दल आजची ही पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेमध्ये या तालुक्याचा कोपरगाव तालुक्याचा इतिहास भौगोलिक परिस्थिती माहिती नसणारे हे सर्व राष्ट्रवादीचे अर्धवटराव यांनी निश्चितच तालुक्याचा इतिहास आणि भौगोलिक परिस्थिती बघावी आणि मग कोल्हे परिवार टीका करावी अशी मी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो। गॉगल घालून आपल्याला सर्व हिरवच दिसतं असं काही बघू नका। आपलं वजन मंत्रालयात तालुक्यात वाढायचं का मीडियावर वाढायचं याचा विचार न करता कोपरगाव तालुक्याला पिण्याला पाण्याला प्रश्न आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वापरा अशी मी त्यांच्या अर्धवटराव आणि त्यांच्या नेत्यांना विनंती करतो। कारण कोपरगाव तालुक्याचं पाणी गेलेलं आहे। निळवंड्याचा प्रश्न जर तुम्ही विरोध केला, निळवंड्याचे कॅनॉल झाले पाहिजे आणि कोपरगाव शहराला निळवंड्याची पाईपलाईनद्वारे पाणी आलं पाहिजे आणि एक रोटेशन इकडचं नांदूर मनोरेश्वरचं वाढतो या उद्देशाने स्वतः त्यावेळीस मी आमचे मच्छू नाना केकन असतील, आमदार कोल्हेताईं बरोबर विवेक भैया, आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, रामजी शिंदे साहेब आणि गिरीजी महाजन साहेबांसमोर आम्ही त्यावेळीचे साक्षीदार आहोत आणि त्यांनी त्यावेळेस मंजूर दिले। आजही कॅनॉलचे निळवंडेचे काम चालू आहे आणि आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रखडलेला आहे। 5 नंबर साठवण तालव्यासाठी कोल्हे साहेबांना इतिहास माहित होता, भौगोलिक परिस्थिती माहित होती, हे कोल्हे कुटुंबच करू शकतं, ती जागा घेऊन ठेवली होती। म्हणून त्यावेळी नगराध्यक्ष आमच्या समोर असलेल्या यशवरदाई सातबाई यांनी तो ठराव घेतला होता, त्यावेळीसही साक्षीदार आम्ही होतो आणि आज ती जमीन आपल्याला मिळाली। कॅनॉलचे आपले तुम्ही कॅनॉलद्वारे या रोटेशन दोन्ही मिळेल आणि आपलं पाणी आणि त्या तळा कॉन्क्रिटीकरण पूर्व खोलीकरण रुंदीकरण करून या कोपरगाव तालुक्याचं झपाट्याने शहर वाढतंय। आज टाकळी येसगाव खिर्डीगाव सगळ्या परिसरात आपण बघतोय शहर झपाट्याने वाढतंय आणि याचा भौगोलिक विचार आणि इतिहास माहीत नसताना आपण अशा फ्लेक्सद्वारे आणि अर्धवट रावच्या माध्यमातून आमच्यावर टीका करणं हे काही योग्य नाही। जनतेला कळलं पाहिजे का तालुक्याचा इतिहास कोण जाणतं आणि मदतीला कोण धावून येतं, स्वतःचा पक्षाचा त्याग केला। कारण 2013 ला ब्लॉक शेतकऱ्यांचे गेले, त्यावेळीसही सरकार हेच होतं राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि काँग्रेसचं आणि आज त्यावेळीसही पाणी आपल्या तालुक्याला हक्काचं मिळालं नाही। कोल्हे साहेबांनी कोल्हे परिवारांनी पक्षांतर केलं, कारण तालुक्याला न्यायच मिळत नसेल तर तिथं राहण्यात काय अर्थ नाही आणि आजही तेच आले, पुनरावृत्ती झाली जे मागं झाली त्या 10 वर्षाच्या लोकप्रतिनिधीच्या काळात आणि आजच्या या लोकप्रतिनिधीच्या काळामध्ये आपलं पाणी हक्कच येवलेलं गेलं। म्हणून आज ती परिस्थिती जनतेपुढे कळली पाहिजे, तुम्ही त्याबद्दल बोला। आम्ही तर आंदोलन विवेक भैया सो स्नेहला ते बिपिनदा कोल्हे यांच्या माध्यमातून आम्ही निश्चित करणारच आहोत, त्यांची पुढील दिशा ठरवेल। आणि मला तरी स्वतःला असं वाटतंय की 15-20 वर्षानंतर कोपरगावला पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळणार नाही आणि मग जी मागं पावलं उचलली गेली त्याच वरती काम व्हायला पाहिजे होतं। आदरणीय कोल्हे साहेबांनी जे काम केलेलं आहे तीच काम पुढे व्हायला पाहिजे होतं, पण ते काही होतानी दिसत नाही। ह्या 5 वर्ष ह्या 2.5 वर्षामध्ये आपण जर बघितलं ते आत्ता आपल्याला कळलं असेल की धारणावरून येवला तालुक्यातले 40 गावांसाठी पाणी दिलं जाते। आता मला कळलं नाही पण येवला तालुक्याची जी 40 गावची योजना आहे ही ऑलरेडी पालखेडवरती आहे। पालखेड समूह जो आहे, पालखेड असेल, करंदोण असेल, वाघाड असेल, ती जी धरणं आहे याच्यावरती ती योजना आहे। आणि मग येवल्यासाठी जर पालखेड आहे तर मग दारणावरती परत रिझर्वेशन करण्याचा अट्टहास का, हा पडलेला मला एक प्रश्न आहे।
आणि मग आपलं ऑलरेडी दारणावरती पिण्याचं पाणी असेल, इंडस्ट्री असेल, इतर वापराचं पाणी असेल, याच्यावरती आजच दारणा धरण 100% रिझर्व होतं का काय अशी भीती मला तरी स्वतःलाच वाटते आहे. आणि मग असंच जर पुढं होणार असेल तर निश्चित आपल्याला पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळणार नाही. आणि दुसरी गोष्ट, आदरणीय कोल्हे साहेबांनी आमच्या पूर्व भागातली जी आमची 10-12 गावं खेडी आहे जी कायमस्वरूपी दुष्काळी होती, त्याच्यासाठी त्या काळचे मुख्यमंत्री आदरणीय दादा असतील किंवा आपले नाईक साहेब असतील यांच्याकडनं ती पालखेडसाठी सेपरेट जी आमची 10-12 गावं आहे त्याच्यासाठी त्यांनी ती योजना पुढं म्हणजे एक्सटेन्शन करून ती 10-12 गावं त्याच्यात आज आली. आणि सांगायला हरकत नाही की आदरणीय कोल्हेताई आमदार असताना 5 वर्ष आम्हाला तिथं रेग्युलर पाणी मिळत होतं. आमची बोकट्याची यात्रा असते, बोकट्याची यात्रा ही आमची एप्रिलमध्ये असते, एप्रिलमध्ये बोकट्याचं धरणं हे भरून दिल्या जातात. मग बोकट्यापासून खाली आमचं 1.5 किलोमीटर आहे, ते आदरणीयताई असताना ते आमची धरणं आपेगाव गोदेगावपर्यंत भरून दिल्या जायची. आमच्या पाण्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा मिटत होता. सावळगाव असेल, शिरजगाव असेल, तिळवणी असेल, आपेगाव असेल, गोदेगाव असेल, या सर्व गावांचा पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आमचा मिटत होता. पण गेल्या 2.5-3 वर्षामध्ये कुणीही त्याच्याकडं आपले लोकप्रतिनिधीही लक्ष देत नाही आणि कुणीही त्याच्याकडं लक्ष देत नाही. म्हणजे आमच्या पूर्व भागाला कुणी वाली आहे का नाही हाच मला पडलेला प्रश्न आहे. आणि मग पालखेडचं पाणी जर आम्हाला मिळणार नसेल तर आम्हाला तिथून दुसरीकडं स्थलांतर झाल्याशिवाय पर्यायच राहणार नाही. कारण आमच्याकडं आजची परिस्थिती आजही फार वाईट आहे. पालखेडमुळे थोडंफार 1-2 पाणी मिळाले तर त्याच्यावरती आमची शेती कशी तरी आम्ही जगवतो. पण आजही ते पाणी आज आम्हाला मिळत नाही. गेल्या 3 वर्षापासून ते पाणी आम्हाला मिळत नाही. आणि पालखेडचं पाणी असताना परत त्या 40 गावाला का दिलं हा मला पडलेला एक प्रश्न आहे. आणि इथल्या लोकप्रतिनिधींना आपल्यामार्फत मी एक विनंती करू शकतो की राजकारण हे सोडून द्या, राजकारण विरहित काम करा. कोपरगाव तालुका अतिशय पाण्यासाठी वणवण करीत असताना, पाण्याचा अतिशय तुटवडा असताना, भर पावसाळ्यामध्ये आमचे कॅनॉल कोरडे असतात आणि नदीनं पाणी खाली जायगवडी जात असताना आमच्यावर मोठा अन्याय करणं हा निर्णय झाला. दारणा धरणाच्या समूहातून नांदूर मधमेश्वर पिको वेअरमधून 2.68 दशलक्ष मीटर पाणी येवला तालुक्यातील 40 गावांना देण्यात आलं असं आम्हाला माहितीच्या अधिकाऱ्यांमध्ये माहिती झालेली आहे. हा जो निर्णय आहे तो कोपरगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांसाठी फार मोठा अन्यायकारक आहे. मित्रांनो, हे पाणी सोडत असताना प्रत्येक रोटेशनला जवळजवळ किती काही पाणी वरून पाणी सोडावं लागणार आहे आणि ते प्रत्येक रोटेशनला ते पाणी ज्याच्यामध्ये लॉसेस भरपूर असणार आहे आणि त्या लॉसेसमुळं ते जवळजवळ आमचं 1 रोटेशन याच्यामध्ये वाया जाणार आहे. एकतर 2005 साली जो समन्यायी वाटप कायदा त्यावेळेस तत्कालीन आमदार अशोकदादा काळे यांच्या कार्यकाळामध्ये झाला तो मोठा अन्यायकारक आमच्यावर मोठा अन्याय झालेला आहे कोपरगाव तालुक्यावर. आणि त्याच्यात पुन्हा भर म्हणून आमच्या तोंडचं पाणी आता येणे पळायचं काम चाललं. म्हणजे एकाला पाणी द्यायचं आणि दुसऱ्याच्या तोंडाचा ग्लास ओढून घ्यायचा असा अन्यायकारक हा निर्णय आहे. तेव्हा या निर्णयाला आम्ही कडाडून विरोध करणार आहोत. यासाठी आम्हाला आत्मदहन करण्याची वेळ आली तरी आमचे शेतकरी मागं पुढे पाहणार नाही. कारण आमचा जर जीवन मरणाचा प्रश्न तुम्ही आम्हाला नागडं करणार आहात तर हे आमच्यावर कदापि आम्ही सहन करणार नाही. आणि आम्ही याच्यासाठी मोठा लढा यापुढे आमचे नेते जे सांगतील तो त्यांच्या आदेशानुसार आम्ही मोठा लढा उभारू. यासाठी आमचे माजी मंत्री आदरणीय कोल्हे साहेबांनी आम्हाला संघर्षाचा मार्ग दाखवलेला आहे. प्रसंगी साहेबांनी स्वतःच्या सरकारविरुद्ध सुद्धा संघर्ष केला आहे आणि तो त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आदरणीय विवेक भैया कोल्हे असतील, आदरणीय बिपिन असतील, आदरणीय माजी आमदार कोल्हेताई असतील, त्यांनी आम्हाला तो वारसा घालून दिला आहे. पाण्यासाठी ते जनतेबरोबर आहे. सरकार कोणाचं असू ते जनतेच्या प्रश्नाबरोबर आहेत आणि जनतेच्या प्रश्नावर आम्ही कुठल्याही प्रत लढा दिल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्हाला आमचा जो आमचा हक्कापासून वंचित केलं आहे त्याचा आवाज आम्ही उठवल्याशिवाय राहणार नाही. याच ठिकाणी मी अशी कळकळीची विनंती, सरकार मायबाप सरकारला अशी कळकळीची विनंती करतो, आमच्यावर हा अन्यायकारक हा जो निर्णय घेतला हा मागे घ्यावा अशी विनंती करतो. न्यूज सुपरमनसाठी हापी शेख, कोपरगाव.